ज्योती वाचनीय यूट्यूब चैनल से सर्व अपडेटेड वीडियो पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा। ओम नमः शिवाय। नमस्कार शिवभक्तांनो, आज आपण काशीखंड कथासाराच्या 72व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। या अध्यायामध्ये दुर्गासर नामक एका दैत्याची कथेचे वर्णन केले आहे। चला तर मग कथेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। काशीचे ऐश्वर पाहून व आपल्या कन्येचे अपार भाग्य जाणून हिमाचलास परम संतोष वाटला। माझ्यासारखे दुसऱ्या कोणाचेच सामर्थ्य नाही अशी त्याची समजूत होती, पण त्याचे ऐश्वर तिच्या ऐश्वर्याच्या पासंगासही पुरवण्याजोगे नव्हते। येथे तर असंख्य चिंतामणी, कल्पतरू आणि कामधेनू घरोघरी आहेत। माझी कन्या त्रिभुवनाची धनिनी झाली, तिला मी काय द्यायचे आहे? शिवाला मी माझे तोंड कसे दाखवू? आता त्या पंचाननाचे स्मरण करावे म्हणजे झाले। मग रात्रीस हिमगिरी भागीरथीच्या स्नानास गेला। स्नान करून त्याने शिवलिंगाची स्थापना केली आणि त्याचे शैलेश्वर असे नाव ठेवले। विश्वकर्म्यासला बोलावून त्याच्याकडून रत्नखचित सुवर्णाचे उत्तम देवालय बांधले। नंतर शिवलिंगाची यथाविधी पूजा केली। हे सर्व कृत्य रात्रीच्या रात्रीच केले। उरलेल्या जवाहिराच्या तेथे राशी घालून ठेवल्या। मग रत्नाचे लिंग केले, त्याचे नाव रत्नेश्वर आणि माणिकांच्या लिंगाचे नाव माणिकेश्वर लिंग असे ठेवले। नंतर हिमगिरी ताबडतोब आपल्या राजधानीस परत गेला। प्रातकाळी ते मंदिर शिवगणांच्या लक्षात आले। गणांनी शिवाला कळवले। मग उमेला घेऊन शंकराची स्वारी तेथे गेली। उभयंतांनी मंदिरात प्रवेश केला आणि पाहता तर काय, तो आत सोनेरी अक्षरांनी लिहिले होते की येथे हिमाद्री आला होता। त्याने हे मंदिर उभारून लिंगाची स्थापना केली। नंतर शंकराने उमेला म्हटले, आपण भिकारी आहो व तो राजा म्हणून तो आपली भेट घेतल्याशिवाय निघून गेला। त्यावर पार्वती म्हणाली, त्याच्या मनात तुम्ही गरीब असे असल्यामुळे जर ते भेट न घेता निघून गेला तर येथे मंदिर बांधून लिंगाची स्थापना करण्याचे त्याला काय प्रयोजन होते? तुमच्या ऐश्वर्यामुळे तुमची भेट घेण्याला त्याला संकोच वाटला असावा। आता माझ्या पित्याने हे लिंग स्थापन केले आहे तर यास पूर्ण वर द्यावा। मग गणेश, शैलादी इत्यादींच्या समेत शिवाने शैलेश्वराला वर दिला की शैलेश्वराचे स्मरण केल्याने त्रिविध तापापासून प्राणी तत्काळच मुक्त होतो। शैलेश्वराचे दर्शन घेऊन पूजा केल्याने कोटी जणांचे पाप तत्काळच भस्म होते। शैलेश्वराची स्वस्थ मनाने पूजा केली आणि गोदान देऊन मुठभर अन्नदान केल्याचे पुण्य अपार आहे। ती हिमाचलाच्या भक्तीमुळे येथे प्रकट झाली। पण मग शिवपार्वती तेथेच राहिले। कार्तिकीने अगस्ती मुनींना दुर्गासुराची कथा सांगण्यास सुरुवात केली। ती कथा आपण आता ऐकावी। कार्तिक स्वामी सांगू लागला, हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष हे दिती कश्यपाचे पुत्र होते। हिरण्यकश्यपूचा पुत्र म्हणजेच प्रल्हाद हा हरिभक्त होता। हिरण्याक्षाचा पुत्र रौरव हा दैत्य होता। त्या रौरवासुराचा पुत्र म्हणजेच दुर्गासूर याने दारुण तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले होते। मग ब्रह्मदेवाने दुर्गासुराला वर दिला की तू त्रैलोक्याचा अधिपती होशील, तुला जिंकेल असा वीर त्रिभुवनात असणार नाही। विष्णू, ब्रह्मा, शंकर यांच्याशी तू पराभव करशील। मग दुर्गासुराला इंद्रादी देवांना जिंकण्याची इच्छा झाली। मोठमोठाले प्रबळ दैत्य येऊन त्याला मिळाले। भृगु ऋषीचा मुलगा म्हणजेच शुक्राचार्य ज्याला संजीवनी विद्या चांगलीच ठाऊक होती, तो राक्षस सेनेचा सेनाधिपती झाला। त्याने पृथ्वी जिंकावयास निघालेल्या दुर्गासुराला उतावळे केले। नरकासूर, तालजंग, कपिस्कंद अशी महाबलवान मंडळी आपापल्या सेनेसह दुर्गासुराला सहाय्य करण्यासाठी आली होती। त्याने प्रथम अमरपुरीवर स्वारी केली। त्यावेळी इंद्रानेही युद्धाची तयारी केली। देवगुरु बृहस्पती आला। अग्नी, यम, वरुण, चंद्र, सूर्य, वायू, कुबेर आदी करून 33 कोटी देव तयार झाले। युद्ध सुरू झाले। त्यात देवांचा पुष्कळ नाश होऊ लागला। तेव्हा द्रोणागिरीच्या अमृत संजीवनीला वल्ली नेऊन बृहस्पती हा इंद्राची सेना सजीव करू लागला। शुक्राचार्य याने दुर्गासुरास सांगितल्यावर त्याने सैन्य पाठवून बृहस्पतीला द्रोणागिरीस जाऊन औषधी घेऊन परत येत असताना त्याला पकडून पाताळात नेऊन बंदीत ठेवले। बृहस्पतीला दुर्गासुराने पकडून ठेवल्याची बातमी आपापल्या दूतांना सांगितली।
तेव्हा दैत्यांना आवेश चढला व देवांचे अवसान खचून हातपाय गळले. मग यम, वरुण, सूर्य, अग्नी इत्यादी करून अष्टदिग्पती पुढे आले. इतक्यात मोठे भयंकर युद्ध होऊन दैत्यांचे सरदार नमुची व कपिस्कंद यांनी अष्टदिग्पतीला धरून कैद केले. शेवटी देवांचा मोड होऊन दुर्गासुराने अमरावती घेतली. सप्तद्वीपातले सर्व राजे जिंकले. 1000 वर्षपर्यंत अमरावती दुर्गासुराच्या ताब्यात होती. एके दिवशी दुर्गासुराने शुक्राचार्यापाशी गोष्ट काढली. तेव्हा शुक्राचार्याने त्याला म्हटले, मृत्यूलोकाचे सर्व राजे तुम्ही जिंकले, पण वाराणसी करावयाची राहून गेली. तेथे शंकर, विष्णू, ब्रह्मदेव तिन्ही देव सापडतील. मग त्रिभुवनाचा राजा तूच होशील. शुक्राचार्याचा विचार त्याला पसंत पडला. इतक्यात नृत्य गायन करण्याकरिता अप्सरा येऊन पोहोचल्या. त्यांचे तेथे उत्तम गाणे झाले. दुर्गासुराने त्याला वस्त्रे अलंकार दिले. नंतर दुर्गासुराने वाराणसीवर चाल केली. तो परिवारासह आनंदवनास येऊन पोहोचला. दुर्गासुराच्या सेनेने ठिकठिकाणच्या ऋषीच्या यज्ञयागांचा विध्वंस केला आणि त्यांना हाकलून लावले. तेव्हा ते पार्वतीच्या दऱ्यात दडून राहिले. पुरुषाच्या हातून दुर्गासुराला मरण येऊ नये असा ब्रह्मदेवाचा त्याला वर होता. त्यामुळे तिन्ही देवांनी विचार करून पार्वतीची त्या कामासाठी योजना केली. मग शिवाच्या आज्ञेने हेमावती म्हणजेच पार्वती रथावर रूढ झाली आणि वाराणसीच्या शिवेशी आली. 88 काळरात्री महायक्षिणी, डंखिनी, भैरवी, योगिनी, मोहमाया, चामुंडा अशी 56 कोटी सेना तिने सोबत घेतली. आता दुर्गासुराचा अंतकाळ समीप येऊन ठेपला ही गोष्टच खरी होती. त्याने 1000 वर्ष देवांची आराधना केली, 10000 वर्ष मृत्यूलोकी तप केले आणि 5000 वर्ष इंद्रपदाचा येथेच उपभोग घेतला. दुर्गासुराने आपला तळ काशीच्या शिवेशी दिला होता. तो भवानी नीट न्याहाळून पाहत होती. आता दुर्गासुराचा वध कसा झाला, भवानीने दुर्गासुराचा वध कसा केला हे आपण पुढील अध्यायात श्रवण करूयात. काशीखंड कथासाराचा 72वा अध्याय येथेच समाप्त झाला. श्री सांब सदाशिवार्पणमस्तू.